नमस्कार इतिहासलेखन भारतीय परंपरा अभ्यासताना आपल्याला आज मार्क्सवादी इतिहासकार वंचितांचा इतिहास, इतिहास अर्थात सब ऑल्टन हिस्ट्री आणि स्त्रीवादी इतिहास यांचा अभ्यास करायचा आहे व्हिडिओमध्ये काही भाग शिकवल्यानंतर तुम्हाला जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं काळजीपूर्वक देण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यासाठी व्हिडिओ आपल्याला अभ्यासपूर्वक बघायचा आहे सुरुवात करूया मार्क्सवादी इतिहासकार कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या माहितीपासून डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते त्यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहासाचं एक उत्तम उदाहरण म्हणावं लागेल आता बघूया वंचितांचा इतिहास वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात केव्हा आणि कशी झाली तर मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच ही सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्यामध्ये ग्राम या इटालियन तत्त्वज्ञाचं स्थान महत्त्वाचं आहे मग वंचितांचा इतिहास जो लिहिला गेला त्यासाठी मानलेलं महत्त्वाचं साधन कोणतं तर ते साधन आहे लोकपरंपरा वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचं महत्त्वाचं कार्य कोणी केलं तर रणजित गुहा या भारतीय इतिहासकारानं केलं पण त्यापूर्वीच भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून झालेला दिसतो महात्मा फुले यांनी त्यांच्याच गुलामगिरी या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्यानं उलगडवून दाखवलेला आहे धर्माच्या नावाखाली स्त्रिया शूद्र आणि अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे त्यांनी लक्ष वेधले बघा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्यात डॅश यांचे महत्त्वाचे स्थान आहे पर्याय बघा अँटोनिओ ग्राम कार्ल मार्क्स फ्रेडरिक मॅक्सम्युलर आणि कर्नल टॉड विचार करा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अँटोनिओ ग्राम यांनी ही कल्पना पहिल्यांदा मांडलेली आहे वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी मानले गेलेले महत्त्वाचे साधन लोकनृत्य लोकपरंपरा लोककला आणि लोकसंगीत विचार करायचा आहे व्हिडिओ जर काळजीपूर्वक बघितला असेल तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर पटकन येईल तर वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी मानले गेलेले महत्त्वाचे साधन आहे लोकपरंपरा गुलामगिरी हे पुस्तक डॅश यांनी लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रणजित गुहा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले विचार करायचा आहे गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिलेले आहे आता बघूया वंचितांचा इतिहास लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लेखन केलं ते कोणती गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केलं तर भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीमध्ये दलित वर्गाचा मोठा वाटा आहे भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहासलेखनात त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं त्यांनी केलेल्या विपुल लेखनापैकी हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे दोनही ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचं उदाहरण म्हणून सांगता येतील आता वळूया स्त्रीवादी इतिहासाकडे भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीला प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचं स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेनं दुर्लक्षितच राहिला होता मग त्यावर अधिक प्रकाश टाकणं हे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिलं आव्हान होतं तसंच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचं संशोधन आणि संकलन करणंही तेवढंच आवश्यक होतं मग इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार हा नव्यानं होणंही तेवढंच महत्त्वाचं होतं ताराबाई शिंदे यांचं लेखन बघूया आता एकोणीसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचं नाव अग्रणी आहे त्यांनी कोणत्या बरं विषयावर लेखन केलं तर पुरुषप्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणारं लेखन ताराबाई शिंदे यांनी केलं सन अठराशे ब्याऐंशीमध्ये प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हे त्यांचं पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते पंडिता रमाबाई सन अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झालं परित्यक्ता पतिता आणि विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरता समर्पित भावनेनं सतत कार्यरत राहिलेल्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या विदुषी म्हणजे विद्वान अशा या पंडिता रमाबाई होत्या आपल्याला परीक्षेत प्रश्न येतो पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा आणि लिहा त्यासाठी कोणतं पुस्तक कोणी लिहिलं हे आपल्याला नीट ठे थे, लक्षात ठेवायचं आहे यानंतर स्त्रीवादी लेखन करण्यामध्ये मीरा कोसंबी यांचंही नाव घ्यावं लागेल अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा आपल्याला उल्लेख करता येईल आपल्या ह्या पुस्तकात त्यांनी महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांच्यासारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध लिहिलेले आहेत शर्मिला रेगे महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केलं गेलं त्यामध्ये शर्मिला रेगे यांचं लेखन महत्त्वाचं आहे रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचं संकलन आहे पुणे विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालिका डॉक्टर शर्मिला रेगे यांचं दोन हजार तेरामध्ये कर्करोगामुळे हो निधन झालेलं आहे मग लेखन करण्यामध्ये विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न करता ज्यांनी इतिहास लिहिला त्यांच्यामध्ये आपल्याला विशेषत्वानं नामोल्लेख करावा लागेल ते म्हणजे सर यदुनाथ सरकार सुरेंद्रनाथ सेन रियासतकार गोस सरदेसाई आणि त्र्यंबक शंकर शेजवलकर शिवाय अलीकडच्या काळामध्ये यदी फडके आणि रामचंद्र गुहा या यांसारख्या संशोधकांनी आधुनिक इतिहासलेखनामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे तुम्हाला माहिती आहे का गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहासलेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केलेली आहे त्यांचं हे कार्य इतकं लोकप्रिय झालं की समाज त्यांना रियासतकार या नावाने ओळखू लागला त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास म्हणजे संपूर्ण इतिहास अनेक खंडांमध्ये प्रकाशित केला आहे भारतीय इतिहास लेखन भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींचाही तेवढाच प्रभाव होता त्यांच्याबरोबरीनं भारतीय इतिहास लेखनाची परंपरा अगदी स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली आपल्याला दिसते बघा आता आपण पुन्हा आपल्या प्रश्नांकडे वळूया द हाय कास्ट हिंदू वुमन ह्या पुस्तकाच्या लेखिका डॅश या आहेत शर्मिला रेगे पंडिता रमाबाई ताराबाई शिंदे आणि मीरा कोसंबी द कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक पंडिता रमाबाई यांनी लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी डॅश यांना रियासतकार या, या, या नावाने ओळखले जाते सुरेंद्रनाथ सेन यदी फडके गोविंद सखाराम सरदेसाई आणि शरण शर्मा तर रियासतकार म्हणून गोविंद सखाराम सरदेसाई यांना ओळखलं जातं एकोणीसाव्या शतकात डॅश विषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचं नाव अग्रणी आहे स्त्रियांविषयी पुरुषांविषयी बालकांविषयी आणि पर्यावरणाविषयी तर ताराबाई शिंदे यांनी कोणाविषयी लेखन केलेलं आहे बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे स्त्रियांविषयी चला तर मग इतिहासलेखन भारतीय परंपरा भाग पाचवा आपण इथेच थांबवत आहोत इथे आपला हा धडा पूर्ण झालेला आहे या धड्याचे आधीचेही सगळे भाग बघण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब पण नक्कीच करणार आहात यामध्ये तुम्हाला इतिहासाचे अतिशय सोप्या भाषेतील व्हिडिओज बघता येणार आहेत चला तर मग भेटूया पुन्हा नवीन धडा घेऊन तोपर्यंत धन्यवाद